उत्तरेकडून थंड वारे येऊ लागल्यानं महाराष्ट्रात थंडीला सुरुवात झाली आहे पण त्याच वेळेला दक्षिण अंदमान समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं पुढील दोन दिवस राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे तर तामिळनाडू केरळ आंध्र आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तामिळनाडूला तर पुन्हा रेड अलर्ट दिला असून डिसेंबर महिना तोंडावर आला तरी ढगाळ हवामान कायम आहे त्यामुळं सर्दी खोकला ताप अशा आजारांमध्ये वाढ झाली आहे दोन हजार एकोणीसपेक्षाही अधिक तीव्रतेचा महापूर दोन हजार एकवीसमध्ये येऊन गेलाय मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात हाहाकार उडाला आता दिवाळी उलटून डिसेंबर महिना आला तरी पावसाळी वातावरण कायम आहे एखाद दुसरा दिवस स्वच्छ हवा आणि पुन्हा ढगाळ हवामानासह येणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय गेले आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ आणि निरुत्साही वातावरण आहे पंचवीस नोव्हेंबरनंतर हवा स्वच्छ होईल असा वेधशाळेचा अंदाज होता पण आज सकाळपासून पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण झालं असून ढगाळ हवामान आहे आज दिवसभर सूर्यदर्शन झालंच नाही अंधारून आल्यासारखं हवामान काही ठिकाणी झालेल्या तुरळक पावसाच्या सरी यामुळे शेतकरी वर्गही काळजीत आहे आज अंदमान समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळं दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विशेषतः तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर महाराष्ट्रातही पुढील दोन दिवस पावसाळी हवामानाचे राहतील या ढगाळ हवामानामुळं आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढत असून सर्दी खोकला घशाचे विकार वाढू लागलेत तर अवकाळी पावसाचा रब्बी पिकांवरही परिणाम होतोय